कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ हा मल्टीस्टेटमुळे दूध संकलनात वाढ होणार आहे त्यासाठी विविध ठिकाणी नवीन शीतकरण केंद्राची उभारणी करावी लागणार असून राज्यासह परराज्यातही गोकुळ संघाचं दूध स्वीकारलं जाते म्हणून विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत करावं असं प्रतिपादन माजी आमदार जिल्हा काँग्रेस भोगावतीचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील घोटोडे इथं गोकुळ दूध संघाच्या क्लस्टर बल्क मिल्क कूलरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या श्रीमती हौसाबाई दूध संस्थेच्या वतीनं गोकुळच्या क्लस्टर बल्ब कूलरची उभारणी केली आहे याचं उद्घाटन माजी आमदार पी एन पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केलं यावेळी बोलताना ते म्हणाले क्लस्टर बल्ब मिल्क कूलर मुळे संघाच्या वाहतुकीसाठी लागणारा खर्च वाचणार आहे घोटवडे बरोबर राशिवडे इथं सेंटर होणार असून नऊ मार्गांवरील वीस हजार लिटर दूध शीतकरण केलं जाणार आहे यामुळे दुधाची गुणवत्ता वाढणार आहे यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक घाणेकर यांनी बल्क कूलर मुळे होणारे फायदे तसंच गरजेनुसार कार्यक्षेत्रात बल कुलर दिलं जाणार आहे असं सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत दूध संस्थेच्या वतीनं करण्यात आला अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वास पाटील म्हणाले माजी आमदार पी पाटील महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचा सभासद हिताचा कारभार चालू आहे असं सांगितलं माजी आमदार पी पाटील यांनी गोकुळ दुधाला मुंबईसारख्या बाजारपेठेत चांगली मागणी आहे त्यामुळे गोकुळला बाजारपेठ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी दूध संकलन वाढ होणं गरजेचं आहे मल्टीस्टेटमुळं इतर राज्य गोकुळला आहेत त्यामुळं मल्टीस्टेट हा विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे विरोधकांनी विरोध करणं बंद करावं जिल्ह्यातील संघाकडे संघाकडं कर्नाटकमधील दूध उत्पादक पैशासाठी अजूनही फेऱ्या मारत आहेत त्यामुळं विरोधकांकडे दूध उत्पादकांनी दुर्लक्ष करावं असं सांगितलं यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर विश्वनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिग्रे सुशील पाटील कौलवकर गोकुळचे संचालक तसंच भाग्यश्री डोंगळे सरपंच सुवर्ण कांबळे भोगावती कारखान्याचे संचालक दूध उत्पादक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक पीढी डी यांनी यावेळी आभार मानले